हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज अपन बनणार आहोत चिकन टिक्का मसाला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कांद्याची पेस्ट, दोन टोमॅटोची पेस्ट, 8 ते 10 काजू अर्धा तास भिजवून नंतर ते पेस्ट केले, 200 ग्रॅम बोनलेस चिकन, लाल तिखट 2 चमचे, चवीपुरतं मीठ, काळी मिरी 1 चमचा, नंतर मलई 1 ते 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा। आता पहिला मॅरिनेशन करून घेऊया। चिकनमध्ये 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून मॅरिनेशन करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 30 मिनिटांसाठी। आता 30 मिनिटानंतर आपण कढईमध्ये तेल घेऊयात आणि बोनलेस चिकन आहे ते फ्राय करून घेऊया। चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। एकदा उलटवून घ्यायचे, चांगले फ्राय करून घ्यायचे। आता असं ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्यायचे सगळे। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊयात। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट चांगली भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालून चांगलं फ्राय करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं। नंतर त्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं, चांगलं शिजवायचं। नंतर त्याच्यामध्ये बोनलेस चिकन फ्राय केलेले टाकून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये आपण मलई टाकून घेऊया, चांगले फ्राय करायचे। आता आपल्या आवडीनुसार 2 ते 3 वाट्या पाणी घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ, आणि झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनटं चिकन शिजून द्यायचं। तयार आहे आपलं। आता त्याच्यावर शेवटी सगळ्यात बटर टाकून घेऊयात। तयार आहे आपलं चिकन टिक्का मसाला। पूर्ण चिकन छान शिजले, रोटी नान सोबत हे चिकन अतिशय छान लागतं।